नवीन घरामध्ये विद्युत मीटर बसवण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणाच्या वरिष्ठ तंत्रज्ञ अधिकाऱ्याला लाच लुचपत विभागाने रंगे हात पकडले याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकाराची कारवाई सोमवारी दुपारी चिकलठाणा सीत करण्यात आली आहे तक्रारदाराने विद्युत मीटर साठी महावितरणाकडे अर्ज केला होता चिकलठाणा ग्रामीणच्या सहाय्यक अभियंता कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत विठ्ठल केशव धायगुडे याने त्याच्या कामासाठी पाच हजार रुपये मागितले होते तरजोडी यांची साडेचार हजार रुपये देण्याचे ठरले असून तक्रारदाराने धायगुडे विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यानंतर पथकाने सापळा रचून धायगुडेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडून त्याच्यावर एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे